Can join now. Okay, okay. In last lecture, we have to study pest of mango and their management, and we have studied the some pest that is the first mango hopper. Scientific name is Ameritodus atkinsoni, family is Cicadellidae, and order is Hemiptera. Okay, तर हे आपण सगळं बघितलं. त्याच्यानंतर आपण second pest बघितले. मँगो फ्रूट फ्लाय. ओके, तर आज आपण बघणार आहे की पुढची पेस्ट बघणार आहे मँगो स्टोन विविन. ओके, तर फर्स्ट बघा सायंटिफिक नेम आहे स्टर्नोचिटस मँजिफेरी, फॅमिली आहे कुरकुलिनो लिओनिडी आणि ऑर्डर आहे कोलिप्टेरा. ओके, तर इट वॉज अ मेजर पेस्ट ऑब्झर्व इन साऊथ इंडिया. देन जे मँगोच्या ज्या स्वीट्स व्हरायटी असतात त्याच्यावरती तुम्हाला पेस्ट मोठ्या प्रमाणात तुम्हाला दिसून येते. ओके, इट इज ऑल्सो द मोनोफॅगस पेस्ट. मोनोफॅगस म्हणजे काय की तुम्ही बघा विथ द होस्ट काय की फक्त मँगो ओनली. ओके, मोनोफॅगस मीन्स आर दोज इन्सेक्ट विच इज आर फीड्स ऑन ओनली वन सिंगल स्पेसिस ऑफ द प्लांट. ओके, दॅट इज मँगो स्टोन विविन इज ऑब्झर्व ओनली इन मँगो ट्रीज. ओके, तर तुम्हाला एक्झाम्पल्स विचारतात मोनोफॅगस पेस्टचे. ओके, त्यातला एक एक्झाम्पल आहे मँगो स्टोन विविन. ओके, सायंटिफिक नेम आहे स्टर्नोचिटस मँजिफेरी, फॅमिली आहे कुरकुलिओनिडी आणि ऑर्डर आहे कोलिप्टेरा. ठीक आहे, तर मेनली द जे स्वीट फ्रूट व्हरायटीज असतात तर त्यावरती तुम्हाला ही पेस्ट ऑब्झर्व होते. ओके, आणि मोस्ट इम्पॉर्टंट इट इज द मोनोफॅगस पेस्ट विच इज ऑब्झर्व ओनली इन मँगो ट्रीज. ओके, हे लक्षात ठेवा. देन लाईफ हिस्ट्री, फर्स्टली द eggs, that is the oviposition in the skin of ripening fruits, and then pupation inside the stone. Okay, so show the name, that is the mango stone weaving and the pupation inside the stone. Okay, tare tumhala baras vela vicharta pupation. So firstly lakshat theva mango stone weaving is the monophagous pest. Okay, and oviposition observing in the skin of the ripening fruit and the pupation inside the stone. Okay, then number of generation, that is one per year. Okay, ek lakshat theva pupation ani number of generation, that is the one per year. Then these are the some pictures showing the mango stone weevil. Okay, in second image that is the mango stone weevils adult stage. These are the damaging nature of damage. Theek hai, these are the mango stone weevils. फर्स्टली जर तुम्ही ऑब्झर्व कराल तर ऑर्डर कुठले कोलिप्टेरा, आणि कोलिप्टेराची डॅमेजिंग स्टेज आहे, कोलिप्टेराची डॅमेजिंग स्टेज आहे ग्रब्स अँड अडल्ट. ओके, तर नेचर ऑफ डॅमेज बघा, ग्रब्स फर्स्टली काय करतात, ग्रब्स बोर थ्रू द पल एंटर इन टू द स्टोन, फीड ऑन द इनर कंटेंट ऑफ द स्टोन अँड पास एंटायर लाईफ सायकल इन साईड द स्टोन. ओके, तर फर्स्टली बघा की ऑर्डर आहे कोलिप्टेरा, आणि कोलिप्टेरा ऑर्डर असले की आपल्याला माहित आहे डॅमेजिंग स्टेज आहे ग्रब्स अँड अडल्ट. तर जे फर्स्टली जे ग्रब्स असतात ते काय करतात की फर्स्टली बोअर थ्रू द फल, बोअर करतात म्हणजे टू मेक अ होल, होल पडतात त्या मँगोजला, आणि काय करतात की मँगो मध्ये फर्स्टली एंटर करतात, आणि देन फीड ऑन द फल, फीड म्हणजे आतला जो आंब्याचा गाभा आहे त्याच्यावर काय करतात की ते फीड करतात. ओके, देन इन टू द इन साइड द, आणि स्टोन वर आतला जो काही पल्प आहे त्याच्यावर ते फीड करतात. देन इनर कंटेंट ऑफ द स्टोन अँड पासेस द एंटायर लाईफ सायकल इन द स्टोन. ओके, समजलं? तर बघा की पहिला डॅमेजिंग स्टेज आहे ग्रब्स आणि अडल्ट, आणि ग्रब्स काय करतात की म्हणजे मेनली काय करतात की फ्रुट्सचं बोर करतात म्हणजे टू मेक अ एंट्री किंवा टू मेक अ होल, आणि फ्रुट्स मध्ये जातात, पल्प वर फीड करतात, आणि एंटायर लाईफ सायकल स्टोन मध्येच फीड करतात.
ओके दॅट इज द मँगो स्टोन वी विल हे लक्षात ठेवा. देन जे अडल्ट असतात ते काय करतात, अडल्ट फीड्स ऑन अ पल. जे अडल्ट असतात ते पल्पर फीड करतात आणि फाईंड इट्स वे आउट ऑफ द राईट फ्रुट्स. ऍज अ रिझल्ट डिस्कलरेशन ऑफ पल ऍडजस्ट टू द स्टोन ऍडजस्टमेंट टू द स्टोन. म्हणजे अडल्ट असतात ते मेनली काय करतात की पल्पवर फीड करतात आणि त्यांना जर अँड फाईंड इट्स अ वे आउट ऑफ द राईट फ्रुट्स म्हणजे तेव्हा ते जेव्हा ते बाहेर निघून जातात तेव्हा तुम्हाला काय होतं की काय दिसते, रिझल्ट डिस्कलरेशन ऑफ द पल. ओके जसं आपण या इमेज मध्ये बघितलं की तुम्हाला ते स्टोन आहे, स्टोन म्हणजे काय कोय, आंब्याची कोय. ओके त्याच्यामध्ये काय तुम्हाला काय दिसतं की डिस्कलरेशन ऑफ स्टोन स्किन म्हणजे स्टोनच्या शेजारची जी स्किन आहे ती त्याचं डिस्कलरेशन झालेलं तुम्हाला दिसतंय. देन लार्वल एक्सट्रीटम इट सीन वेन द इन्फेस्टेड मँगोज आर अ कट. जेव्हा तुम्ही काय कराल की इन्फेस्टेड मँगोज जेव्हा तुम्ही कट कराल तेव्हा तुम्हाला काय दिसते की लार्वल एक्सट्रीटा इज सीन इन अ मँगोज आफ्टर द कटिंग द मँगोज. देर इज अ नो एक्सटर्नल साइन्स ऑफ इन्फेस्टेशन ऑन अ फ्रूट. आणि जर तुम्हाला एक्सटर्नल साइन्स म्हणजे आंब्याच्या वरती, ओके आंब्याच्या वरती कुठलेही इन्फेस्टेशनचे जे कुठलेही इन्फेस्टेशन तुम्हाला फ्रुट्स वरती नाही दिसत. ओके जे काही तुम्हाला दिसतंय ते कुठं दिसतंय, जिथं आंब्याचं स्टोन आहे, स्टोन म्हणजे कोय आंब्याशी त्यालाच दिसते. ओके दॅट इज द मँगो स्टोन वी विल अँड इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पेस्ट. ओके एक्सप्लेन करायला पण तुम्हाला खूप वेळा विचारतात. ओके अँड दिस पेस्ट ऑल्सो ऑब्झर्विंग वेरियस कंट्रीज दॅट इज इंडिया, पाकिस्तान, देन बांगलादेश, श्रीलंका, ओके देन मलेशिया, म्हणजे बऱ्याच कंट्रीजमध्ये, आफ्रिका, या सगळ्या कंट्रीजमध्ये तुम्हाला ही फेस तुम्हाला ऑब्झर्व होते. ओके तर लक्षात ठेवा मँगो स्टोन वी विल सायंटिफिक नेम आहे स्टर्नोचिटस मँजिफेरी, फॅमिली आहे कुरकुलिओनिडी आणि ऑर्डर आहे कोलेप्टेरा. आणि कोलेप्टेरा ऑर्डर असल्यामुळे काय असणार आहे, डॅमेजिंग स्टेज ग्रब्स आणि अडल्ट असणार आहे. ठीक आहे ओल पोझिशन आणि प्रिपरेशन पण लक्षात ठेवा. ओल पोझिशन कुठे आहे की इन द स्किन ऑफ द राइपनिंग फ्रूट, इन द स्किन ऑफ द राइपनिंग फ्रूट आणि प्रिपरेशन इन साइड द स्टोन. ओके तर हे लक्षात ठेवा. आणि मोस्ट इम्पॉर्टंट हे लक्षात ठेवा की मँगो स्टोन विविंग कसली पेस्ट आहे, मोनोफॅगस पेस्ट आहे. जसं फॉर एक्झाम्पल मोनोफॅगस म्हणजे काय, एकाच ट्रीवर फीड करणारी. ओके म्हणजे तुम्ही जर ऑब्झर्व कराल तर होस्ट बघा, होस्ट काय की फक्त मँगो ओनली दिले आपण. त्याच्या आधीचे आपण पेस्ट बघितलं तर त्यात आपण बरेच क्रॉप्स किंवा बरेच फ्रुट्स आपण ऍज अ होस्ट म्हणून बघतोय, पण जे आहे मँगो स्टोन विविल ते तुम्हाला फक्त मँगो ट्रीज वरती अवलंब दिसते. आणि तुम्हाला प्रॅक्टिकल पण क्वेश्चन विचारतात की राईट डाऊन एक्झाम्पल्स, वेरियस एक्झाम्पल्स आपण बघणार आहे. जेव्हा आपण स्वीट पोटॅटोचे पेस्ट बघाल तेव्हा आपण तुम्हाला मँगो स्वीट पोटॅटो विविल आहे तो ही एक मोनोफॅगस पेस्ट आहे तेही तुम्हाला पाहायला मिळेल. तर हे फक्त इथं लक्षात ठेवा. आणि मेनली ग्रब्स काय करतात, अडल्ट काय करतात हे लक्षात ठेवा. बसली ग्रब्स काय करतात की बोर थ्रू द पल्प, म्हणजे बोर थ्रू द पल्प देन एंटर इन टू द स्टोन अँड फीड ऑन द इनर कंटेंट ऑफ द स्टोन स्टोन अँड एंटायर द लाईफ सायकल इन साइड द स्टोन. ओके समज असेल तुम्हाला की ग्रब्स काय करतात की फ्रुट्स मध्ये जातात आणि त्या आतला पल्प जो असतो त्याच्यावर फीड करतात आणि एंटायर लाईफ सायकल त्या स्टोन मध्येच ते घालवतात. आणि जे अडल्ट असतात ते अडल्ट काय करतात, विच इज आर फीड ऑन अ पल्प, पल्पवर फीड करतात आणि वेन इट्स फाइंड इट्स वे आउट ऑफ द राईप फ्रुट्स ऍज अ रिझल्ट शोईंग दॅट डिस्कलरेशन ऑफ द पल्प ऍडजस्टेंट टू द स्टोन. ओके आणि वेन यू आर कटिंग द मँगोज यू हॅव टू सी द एक्सट्रीटा ऑफ द लार्वी. ओके तर नेचर ऑफ डॅमेज पण इम्पॉर्टंट आहे. ते लास्टली दॅट इज द कंट्रोल मेजर्स. कंट्रोल मेजर्स फर्स्टली कलेक्ट अँड डिस्ट्रॉय द फॉलन फ्रुट्स, देन स्प्रे द डेल्टा मेथ्रिन 1.5 to 2 ml पर 1 liter, देन स्प्रेइंग ऑफ डायमिथोएट 0.1% ट्वाईस ऍट द 15 days अँड इंटरवल वेन फ्रुट्स आर मार्बल साईज. ओके जेव्हा फ्रुट्स मार्बल साईजचे असतात तेव्हा काय करा की स्प्रेइंग ऑफ द डायमिथोएट, डायमिथोएट स्प्रे करा 0.1% ट्वाईस ऍट अ 15 days. 15 days मध्ये तुम्ही 2 वेळा डायमिथोएट स्प्रे करा आणि कॉन्सन्ट्रेशन किती सांगितले 0.1%. ओके देन स्प्रेइंग द ट्री ट्रंक विथ द केरोसिन ऑइल इमल्शन आफ्टर द हार्वेस्ट टू किल द अडल्ट. म्हणजे काय सांगितले, स्प्रेइंग ऑफ द केरोसिन ऑइल, केरोसिन ऑइल न स्प्रे करा. ठीक आहे हे त्याचे कंट्रोल मेजर्स. तर
मैंगो स्टोन मे बी तुम्हाला खूप खूपच इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला बऱ्याच वेळा विचारतात, तर सायंटिफिक नेम लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ओई पोझिशन प्युपेशन ते मँगो स्टोन विविल चं नेचर ऑफ डॅमेज पण खूप सोपं आहे तुम्ही समजून घेतलं तर. ओके, त्याच्यानंतर कंट्रोल मेजर्स, ठीक आहे. देन पुढची फेस्ट आहे मँगो मिलीबग्स, ठीक आहे. मँगो मिलीबग्स मेनली फेस्ट त्याचं ठीक आहे सायंटिफिक नेम बघा, ड्रॉसिजा मँजिफेरी, फॅमिली आहे सुडोकॉक्सिडी आणि ऑर्डर आहे हेमिप्टेरा. ओके, तर लास्ट लेक्चरला आपण जो चार्ट बघितला त्याच्या चार्टमध्ये मी सांगितलं की बग्स कुठलेही बग्स झाले की त्यांची ऑर्डर आहे हेमिप्टेरा. ओके, तर आहे मँगो मिली बग्स, सायंटिफिक नेम आहे ड्रॉसिजा मँजिफेरी, फॅमिली आहे सुडोकॉक्सिडी आणि ऑर्डर आहे हेमिप्टेरा. ऑब्विसली डॅमेजिंग स्टेज असणार आहे निम्फ आणि अडल्ट. ओके, दीज आर द सम पिक्चर्स. ओके, तुम्ही बघितलं पण असतील हे काय आहेत की मिली बग्स आहेत, तुम्ही बघितले असतील. जर आता बघितले नसतील तर बघा, इन फर्स्ट इमेज बघा की जो मँगो आहे त्या मँगोला जे काय म्हणायचं मँगोचा जो देठ आहे बघा, त्या पूर्ण देठावर ना जे लास्टला इथं जी इमेज आहे बघा ती इमेज मी दाखवलेत मिली बग्स, त्या पूर्ण देठावरती मिली बग्स बसले बघा. ठीक आहे, तर तुम्हाला ऑब्झर्व झालं तर तुम्ही बघा ही पेस्ट आहे मिली बग्स. ओके, सायंटिफिक नेम त्याचा ड्रॉसिजा मँजिफेरी, फॅमिली आहे सुडोकॉक्सिडी आणि ऑर्डर आहे हेमिप्टेरा. ओके, दिस पेस्ट ऑल्सो ऑब्झर्व इन व्हेरियस कंट्रीज, दॅट इज इंडिया, बांगलादेश, चायना, साऊथ ईस्ट एशिया. ओके, तर बऱ्याच ठिकाणी तुम्हाला ही पेस्ट ऑब्झर्व होती. देन नेचर ऑफ डॅमेज, नेचर ऑफ डॅमेज फर्स्टली डॅमेजिंग स्टेज दॅट इज द निम्फ अँड अडल्ट. ओके, तर ऑब्विसली आपल्याला हे सगळ्यांना माहिती आहे निम्फ अँड अडल्ट काय करतात. निम्फ अँड अडल्ट सक द सेल्स ऍप फ्रॉम द यंग लिव्स, टेंडर शूट्स अँड द फ्लावर्स. ओके, देन विदरिंग ऑफ फ्लावर बर्ड्स अँड द डाईज ऑफ ऑब्झर्व. देन अनदर दॅट इज द शेडिंग ऑफ फ्लावर बर्ड्स अँड द फ्लावर्स. देन अफेक्ट द फ्रूट सेटिंग. ओके, हे सगळे नेचर ऑफ डॅमेज आहेत. तर ऑब्विसली आपण म्हणजे बऱ्यापैकी बघितले तर परत हे रिकॉल करायचं काही गरज नाही. ओके, निम्फ अँड अडल्ट काय करतात, पहिल्यांदा तर सगळं सेल्स आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला काय होतं की विदरिंग दॅट इज द फ्लावर्स काय होतात की फाटतात. विदरिंग ऑफ फ्लावर बर्ड्स, देन शेडिंग ऑफ फ्लावर बर्ड्स ऑर द फ्लावर्स, देन ऑल्सो अफेक्ट द फ्रूट सेटिंग. ओके, हे सगळे काय आहेत की नेचर ऑफ डॅमेज आहेत. ओके, हे तर फक्त इमेज थोडे बघा, कारण मिलीबग्स तुम्हाला खूप वेळ येईल. जसं फॉर एक्झाम्पल मँगो मिलीबग्स, बरं जसं आपण बघितलं की वरती मँगो स्टोन विविल जसं मोनोफॅगस आहे. ओके, जी फक्त मँगोवरच येणार आहे आणि ही जी पेस्ट आहे मँगो मिलीबग्स, अशी तुम्हाला आता पुढे मिलीबग्स सिट्रसमध्ये असेल, त्याच्यानंतर गॅवामध्ये असेल गॅवा मिलीबग्स. ओके, दॅट इज द म्हणजे एकापेक्षा जास्त ट्रीवर किंवा एकापेक्षा जास्त फ्रुट्सवरती ती पेस्ट येते, दॅट इज द पॉलिफॅगस पेस्ट. ओके, ह्या पॉलिफॅगस पेस्ट आहेत जसं फिट जसिन, ह्या सगळ्या पॉलिफॅगस पेस्ट आहेत. ओके, जसं स्वीट पोटॅटो विविल, जसं मँगो स्टोन विविल, देन राईसच्या जे एक पेस्ट आहे, राईस काही नाही आपल्याला पण या फार थोड्या मी तुम्हाला सेंड करेन, फार कमी किंवा थोड्या पेस्ट आहेत की ज्या आहेत मोनोफॅगस पेस्ट. ओके, तर मँगो स्टोन विविल पण मोनोफॅगस पेस्ट आहे. ठीक आहे, नेचर ऑफ डॅमेज जेव्हा हे मिफ्टे ऑर्डर येईल तेव्हा तर तुम्हाला नेचर ऑफ डॅमेज पाठ करायची गरज नाही, आणि डॅमेजिंग स्टेज आहे निम्फ आणि अडल्ट. देन बघा कंट्रोल मेजर्स, फर्स्टली काय करा की सॉइल अप्लिकेशन ऑफ 2% मिथाइल पॅराथॉइन, 2% मिथाइल पॅराथॉइनचं सॉइल अप्लिकेशन करा. देन यूज ऑफ स्टिकी बँड्स टू प्रिव्हेंट द क्लाइंबिंग ऑफ द ट्रीज. देन मेकॅनिकल कंट्रोल तुम्हाला एक सांगितले की यूज ऑफ स्टिकी बँड्स. देन अप्लाय मिथाइल पॅराथॉइन 1 ml पर लिटर, मिथाइल पॅराथॉइन 1 ml पर लिटर अप्लाय करा. देन क्लोरोपायरिफॉस 20 EC 2.5 ml पर लिटर, हेही तुम्हाला एक केमिकल कंट्रोल सांगितले. देन लास्ट वन इज द बायोलॉजिकल कंट्रोल, दॅट इज द रिलीज ऑफ ऑस्ट्रेलियन लेडी बर्ड बीटल, त्याचा सायंटिफिक नेम आहे क्रिप्टोनिमस मॉन्टमोरोझेरी ऍट द रेट 10 per 3. ओके, तर हे बायोलॉजिकल कंट्रोल आहे. तर दीज आर द सम कंट्रोल मेजर्स ऑफ द मिलीबग्स. द लास्ट वन इज द बायोलॉजिकल कंट्रोल, दॅट वॉज इम्पॉर्टंट इन युअर प्रॅक्टिकल. तर लक्षात ठेवा मिलीबग्स जेव्हा तुम्ही लक्षात ठेवाल, तुम्हाला विचारलं असेल स्पेशली की राईट डाऊन द इट्स बायोलॉजिकल कंट्रोल, दॅट इज द रिलीज ऑफ ऑस्ट्रेलियन लेडी बर्ड बीटल. जर तुम्हाला सायंटिफिक नेम लक्षात राहत नसेल तर तुम्ही कॉमन नेम लक्षात ठेवा ऑस्ट्रेलियन लेडी बर्ड बीटल, दॅट इज द क्रिप्टोनिमस मॉन्टमोरोझेरी ऍट द रेट 10 per 3. ओके, दॅट वॉज द बायोलॉजिकल कंट्रोल. ओके, दिस इज द मँगो मिलीबग. ओके, तर बघा मँगो मिलीबग
साइंटिफिक नेम है ड्रोसिजा मेंजिफेरी फैमिली है स्यूडोकोक्सिडी आणि ऑर्डर है हिमिप्टेरा. हिमिप्टेरा ऑर्डर है म्हणजे डैमेजिंग स्टेज असणार आहे निम्पेनी अडल्ट. ओके निम्पेनी अडल्ट सब द सेम स्टेप. ओके देन लास्ट पेस्ट लास्ट वन इज द दैट इज द बार्क ईटिंग कैटरपिलर. ओके दोन दोन स्पेसिस आहेत किंवा दोन नाव आहेत त्याचं तुम्हाला जे येते ते बघा. मला असं वाटतं ते सेकंड आहे ते बघा. इंडरबेला क्वाड्रिनोटाटा देन फॅमिली आहे मेट्राबिलिडी आणि ऑर्डर आहे लिपिडोप्टेरा. ओके कॅटरपिलर्स आहेत. लिपिडोप्टेराची डॅमेजिंग स्टेज असते लार्वा आहे कॅटरपिलर. ओके तर नावात आलं बघा कॅटरपिलर म्हणजे याची ऑर्डर असणार आहे लिपिडोप्टेरा. ओके आणि लिपिडोप्टेराची डॅमेजिंग स्टेज आहे लार्वा अँड कॅटरपिलर. ठीक आहे. दिस प्लेस ऑल्सो ऑब्झर्विंग थ्रू आउट द इंडिया दॅट इज द बांगलादेश श्रीलंका देन ब्रह्मा. ओके काय लिहायचं गरज नाही आहे. देन मार्क ऑफ आयडेंटिफिकेशन जे लार्वा असतात विच इज द स्टाउट डर्टी ब्राऊन इन कलर. जे अडल्ट असतात स्टाउट येलो विश. मेल्स आर स्मॉलर दॅन द फिमेल्स. मेल्स असतात ते स्मॉलर असतात ॲज कम्पेअर टू द फिमेल्स. ओके देन होस्ट प्लांट. होस्ट प्लांट दॅट इज द मँगो सिट्रस बेर ग्यावा पोमोग्रेनेट देन ऑरेंज मलबेरी मॉरिंगा रोज. मॉरिंगा मध्ये काय बरं शेवगा. ओके हे सगळं त्याचे होस्ट प्लांट आहे. देन लाईफ हिस्ट्री. लाईफ हिस्ट्री दॅट इज द ओव्हुलेशन ऑन अ बार्क देन प्युपेशन इन साइड द लार्वल टनेल अँड नंबर ऑफ जनरेशन वन पर इयर. ओके दीज आर द सम पिक्चर्स शोईंग द मार्केटिंग कॅटरपिलर. मी बघितलं असेल एवढं काही इम्पॉर्टंट नाही आहे. बघा नेचर ऑफ डॅमेज. डॅमेजिंग स्टेज असणारे लार्वा अँड कॅटरपिलर. फर्स्टली लार्वा बोर इन टू द वूड मेकिंग द शॉर्ट टनल्स ॲट द जॉईंट ऑफ द ब्रांचेस इन विच दे हाईड ड्युरिंग द डे टाइम अँड कम आउट ॲट द नाईट टाइम अँड फीड ऑन द बार्क. ओके जर जे काय असतं डॅमेजिंग स्टेज आहे लार्वा अँड कॅटरपिलर. जर लार्वा काय करतात की टू बोर इन टू द ओड. ओड म्हणजे लाकूड किंवा जे काही ट्री ट्रंक आहे त्याला बोर करतात आणि विच इज आर मेकिंग द शॉर्ट टनेल्स. शॉर्ट टनेल्स ते तयार करतात. ओके बघल्यासारखं किंवा होल. ओके ॲट द जॉईंट ऑफ द ब्रांचेस. ॲट द जॉईंट ऑफ ब्रांचेस जिथं की ट्रंकला म्हणजे झाडाच्या खोड्याला जिथं ब्रांचेस जॉईन होतात. ओके ॲट द तिथं काय करतात की ते टनेल्स तयार करतात इन विच दे हाईड ड्युरिंग द डे टाइम अँड डे टाइम मध्ये काय करतात की त्याच्यामध्ये ते हाईड होतात आणि ऍट द नाईट टाइम दे कम आउट अँड द फीड ऑन द बार्क. आणि रात्री ते बाहेर येतात आणि देन फीड ऑन अ बार्क आणि बार्क वरती फीड करतात. ओके देन सेकंड बघा दे फॉर्म रिबन लाईक अ वेबिंग ऑफ वूड फ्रॅस अँड सिल्कन थ्रेड्स ओव्हर द बार्क सर्फेस. तुम्हाला काय दिसतंय की त्या होल्स मधून दे फॉर्म द रिबन लाईक वेबिंग ऑफ वूड्स. वेबिंग ऑफ वूड्स करतात असं जाळ्यांसारखं. देन फ्रॅस अँड सिल्कन थ्रेड ओव्हर द बार्क सर्फेस. जसं फॉर एक्झाम्पल इथं बघा फर्स्ट इमेज मध्ये. ठीक आहे. एज अ रिझल्ट सॅप कंटेनिंग टिश्यूज आर डॅमेज्ड विच इज आर. ठीक आहे. तुम्ही फर्स्ट दोन लक्षात ठेवली तरी चालते. इतकं काय इम्पॉर्टंट नाही आहे. देन लास्टली वी हॅव टू स्टडी कंट्रोल मेजर्स दॅट इज द कीप ऑर्चर्ड क्लीन अँड अवॉइड द ओव्हर क्राऊडिंग ऑफ द ट्रीज. तर काय सांगितलंय फर्स्टली द फील्ड सॅनिटेशन करा आणि अवॉइड द ओव्हर क्राऊडिंग ऑफ द ट्रीज म्हणजे स्पेसिंग तुम्ही मेंटेन करा आणि ओव्हर क्राऊड ट्रीज नका करू. देन यूज ऑफ आयर्न हुक इन द ऍक्टिव्ह होल्स अँड द प्लगिंग विथ मड टू किल द लार्वा. तर हे काय सांगितलं की पाठीमागच मी सांगितलं पाठीमागच्या लेक्चरला यूज ऑफ आयर्न हुक. आयर्न हुक यूज करा आणि काय करा की त्याला प्लगिंग विथ मड. देन प्लगिंग विथ कॉटन स्वॅग सोकड इन 10 ml डायक्लोरोवस और अ पेट्रोल. काय करा की कॉटन घ्या आणि तो कॉटन डायक्लोरोवस किंवा पेट्रोल मध्ये सोक करा आणि तो होल्स मध्ये टाका आणि देन काय करा की प्लगिंग विथ कॉटन. ठीक आहे. सगळं कंट्रोल मेजर्स आहेत. तर किती सांगा सेवन हीज आर द पेस्ट ऑफ मँगो. ठीक आहे. तर जस्ट आपण रिकॉल करूया पेस्ट ऑफ मँगो अँड देअर मॅनेजमेंट. फर्स्टली पेस्ट बघितले आपण मँगो हॉपर. ठीक आहे. सायंटिफिक नेम आहे एमेरिटोडस ॲटकिन्सोनी. फॅमिली आहे सिकेड डेलिडी आणि ऑर्डर आहे हिमिप्टेरा. देन
देन सेकंड फेज बघितले आपण मँगो स्टीम बोरर, त्याचं नाव तुम्ही कुठलंही एक लक्षात ठेवा, बॅक्टेरोसोरा रुबिस, फॅमिलिया सिरॅम्बायसिडी आणि ऑर्डर आहे कोलेप्टेरा. थर्ड आहे मँगो फ्रूट फ्लाय, सायंटिफिक नेम आहे ब्रॅक्टोसेरा डॉर्सानिस, फॅमिलिया ट्रायपेंटिडी आणि ऑर्डर आहे डिप्टेरा. देन फोर आता आजपासून आपण बघितले मँगो स्टोन बिबिल, दॅट इज टर्नोचिटस मँजीफेरी, टर्नोचिटस मँजीफेरी, फॅमिली आहे कुर्कोलिनोडी आणि ऑर्डर आहे कोलेप्टेरा. आणि लास्ट दॅट इज द मँगो मिलीबग्स, आणि लास्ट वन इज द मार्केटिंग कॅटरपिलर. ओके, दीज आर द पेस्ट ऑफ द मँगोज. ओके, तर हे तुम्हाला लाईक प्रॅक्टिकलला पण आहे आणि थेरीला पण आहे. ओके, फर्स्ट लेक्चरला आपण जे बघितले सिट्रस, सिट्रसच्या आपण ज्या सगळ्या पेस्ट बघितल्यात त्या आपण तुम्हाला दोन्ही सिलेबस तुमचा सेम आहे. ठीक आहे, देन आपण बघणार आहे पण पुढचं क्रॉप बघणार आहे. तेन आपलं थर्ड क्रॉप आहे किंवा थर्ड लेक्चर आहे आपलं पेस्ट ऑफ ग्रेप वाईन. ओके, द्राक्ष, द्राक्षाचा वेल, दॅट इज द ग्रेप वाईन. ओके, फर्स्ट पेस्ट आहे दॅट इज द फ्लिया बीटल, त्याचा अनदर नेम आहे दॅट इज उडड्या बीटल, सायंटिफिक नेम आहे सिलोडोनाटा स्ट्रायजिकोलिस, फॅमिली आहे क्रायसोमिलिडी आणि ऑर्डर आहे कोलेप्टेरा. ओके, तर मेनली जे कॉमन नेम आहे फ्लिया बीटल. ओके, लक्षात ठेवा. तर तुम्हाला आता माहिती आहे की किंवा जो तुम्हाला फर्स्ट मी तुम्हाला चार्ट दिला आहे तर कुठलाही बीटलला तर आपल्याला माहिती आहे की त्याची ऑर्डर काय असणार आहे, कोलेप्टेरा ऑर्डर असणार आहे आणि डॅमेजिंग स्टेज असणार आहे ग्रब्स अँड अडल्ट. ओके, तर हे दोन्ही नावं तुम्ही लक्षात ठेवा. कधी कधी तुम्हाला जे सेकंड नाव आहे उडड्या बीटल ते तुम्हाला विचारतात, मग तुम्हाला कळत नाही ती कशाची पेस्ट आहे, ती कशाची पेस्ट आहे, ग्रेपची पेस्ट आहे. ओके, आणि त्याचं अनादर नेम आहे दॅट इज द थिया बीटल किंवा उडड्या बीटल, त्याचं सायंटिफिक नेम आहे सिलोडोनाटा स्ट्रायजिकोलिस, फॅमिली आहे क्रायसोमिलिडी आणि ऑर्डर आहे कोलेप्टेरा. ओके, देन इट इज द मोस्ट डिस्ट्रक्टिव्ह पेस्ट ऑफ ग्रेप वाईन ऑल ओव्हर द इंडिया. देन सीझनल इन्सिडन्स तुम्हाला या पेस्टचं कधी दिसतोय, ड्युरिंग द सप्टेंबर टू नोव्हेंबर. देन बघा इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स, इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स, इट कॉजेस सिव्हिअर डॅमेज टू द बर्ड्स अँड द टेंडर शूट्स. ही जी पेस्ट आहे ते मेनली तुम्हाला सिव्हिअर डॅमेज टू द बर्ड्स अँड द टेंडर शूट्स. देन द डॅमेज पर्सेंटेज इज द 11 to 31%. देन होस्ट प्लांट स्पेसिफिकली टू द ग्रेप वाईन, तर मेनली तुम्हाला ही पेस्ट ग्रेप वरतीही दिसून येते. देन मार्क ऑफ आयडेंटिफिकेशन, द फर्स्टली अडल्ट, अडल्ट इज द शायनी फ्लिया बीटल विथ अ मेटालिक ब्रॉन्झ कलर अँड द स्लीक सिक्स ब्लॅक पॅचेस ऑन देअर इलेक्ट्रा. ओके, तर बघा तुम्हाला ही पेस्ट ओळखायला किंवा तुम्हाला हे स्पॉटिंगला असणार आहे. तर जे अडल्ट असतात त्याच्यावर काय असते की दीज आर द शायनी फ्लिया बीटल, शायनी फ्लिया बीटल्स असतात. पुढे तुम्ही इमेज बघाल विथ अ मेटालिक ब्रॉन्झ कलर अँड द त्यांचे काय असतं की मेटॅलिक ब्रॉन्झ कलर त्यांच्यावर असतोय आणि हे मोस्ट इम्पॉर्टंट सिक्स ब्लॅक पॅचेस ऑन देअर इलेक्ट्रा. इलेक्ट्रा म्हणजे काय, जे बीटल्सचं विंग मॉड लास्ट सेमिस्टरचं तुम्हाला आठवत असेल तर बघा विंग मॉडिफिकेशन्स आहेत आणि विंग मॉडिफिकेशनमध्ये जे बीटल्स असतात त्या बीटल्सचं जे मॉडिफिकेशन होतं त्याला काय म्हणायचं, त्याला काय म्हणत नाव आहे त्याचं इलेक्ट्रा. ओके, दॅट इज द विंग, इलेक्ट्रा म्हणजे विंग. ओके, जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही आधी इमेज बघा म्हणजे तुम्हाला कळेल. ओके, दीज आर द फ्लिया बीटल्स. ओके, आणि जे वरचं जे येलो कलरचं जे त्याचं विंग्स आहे ते विंग मॉडिफिकेशन कसं आहे, इलेक्ट्रा. ओके, आणि इलेक्ट्रावरती तुम्हाला काय दिसतं की स्लिक सिक्स ब्लॅक स्पॉट तुम्हाला ऑब्झर्व होतात. ओके, आणि दीज आर द फ्लिया बीटल्स. ओके, दॅट इज सायंटिफिक नेम आहे सिलोडोनाटा स्ट्रायजिकोलिस, फॅमिली आहे क्रायसोमिलिडी आणि ऑर्डर आहे कोलेप्टेरा. देन आपण बघत होतो मार्क ऑफ आयडेंटिफिकेशन, तर मार्क ऑफ आयडेंटिफिकेशन लक्षात ठेवा दीज आर द शायनी फ्लिया बीटल्स विथ अ मेटॅलिक ब्रॉन्झ कलर अँड सिल्क सिक्स ब्लॅक पॅचेस ऑन देअर इलेक्ट्रा. ओके, द ग्रब इज स्मॉल अँड डर्टी व्हाईट कलरचे असतात. ओके, देन लाईफ हिस्ट्री,
लाईफ हिस्ट्री मध्ये आपण काय बघणार आहे की एग लार्वा प्युपा आणि अडल्ट याविषयी बघणार आहे. तर फर्स्टली बघा एग्स, एग्स दॅट इज द ओविपोझिशन. ओविपोझिशन मीन्स टू ले द एग्स. ओके, हे आता माहिती आहे तुम्हाला. तर फर्स्टली द एग्स किंवा ओविपोझिशन कुठे होतंय, क्रिवायसिस ऑफ वाइन अँड अंडर द बार्क. ओके, क्रिवायसिस म्हणजे काय म्हणायचं, भेगा जे वाईन्सला, म्हणजे तुम्ही द्राक्ष, द्राक्ष आठवते ना तुम्हाला, द्राक्षाचा जो वेल असतो किंवा द्राक्षाचा ट्री असते, क्रिवायसिस ऑफ वाइन्स अँड अंडर द बार्क आणि किंवा त्याच्या सालीच्या खाली, अंडर द बार्क, बार्क म्हणजे साल. देन लार्वा, लार्वल पिरियड इज अ 35 to 45 days. देन प्युपेशन, प्युपेशन इन सॉइल. लास्ट टाइम मी सांगितलं होतं की बीटल्स, बीटल्स प्युपेशन कुठं होतं, इन सॉइल मध्ये. आणि प्युपेशन पिरियड 7 to 10 days. देन सीजनल इन्सिडेंट, सीजनल ऑब्झर्वेशन, दॅट इज द पेस्ट इज व्हेरी डिस्ट्रक्टिव्ह टू फ्रेश फ्लश आफ्टर द प्रुनिंग. म्हणजे तुम्हाला कधी दिसतं की जेव्हा तुम्ही फ्रेश फ्लश येतात आफ्टर, जेव्हा प्रुनिंग केल्यानंतर जे फ्रेशली येतात लिव्ज वगैरे, तेव्हा तुम्हाला ही पेस्ट तुम्हाला मोठ्या प्रमाणात दिसून येते. देन अडल्ट बीटल्स आर हायबरनेट अंडर द बार्क फ्रॉम द नोव्हेंबर टू मार्च, दॅट इज ओव्हर अ विंटर. आता आपण हे बघितले हायबरनेट, दॅट इज हायबरनेशन म्हणजे काय हे बघितले. त्यातले हायबरनेशनला कुठली स्टेज जाते, अडल्ट स्टेज जाते, अंडर द बार्क फ्रॉम द नोव्हेंबर टू मार्च. ओके, दीज आर द लाईफ हिस्ट्री. तर फर्स्टली ओविपोझिशन इन द क्रिवायसिस ऑफ वाइन्स अँड अंडर द बार्क, आणि लार्वा प्युपेशन इन सॉरी. ओके, दिस इज द इमेज फॉर द क्लिया बीटल. ओके, तर हे लक्षात ठेवा की क्लिया बीटल्स जे इलेक्ट्रा असते, इलेक्ट्रावर काय असते की 6 patches असतात. ठीक आहे, देन नेचर ऑफ डॅमेज, नेचर ऑफ डॅमेज बघा. तर डॅमेजिंग स्टेज असणार आहे ग्रब्स अँड अडल्ट. ओके, तर फर्स्टली तर ग्रब्स काय करतात हे थोडं लक्ष देऊन बघा की ग्रब्स काय करतात, अडल्ट काय करतात. तर फर्स्टली जे अडल्ट असतात, अडल्ट म्हणजे मॅच्युअर स्टेज, द अडल्ट फीड ऑन अ स्पॉटिंग बर्ड्स अँड टेंडर शूट्स आफ्टर द प्रुनिंग. जर प्रुनिंग करून झाल्यानंतर जे स्प्राउटिंग बर्ड्स येतात, म्हणजे नवीन जे काय म्हणायचं, नवीन येतात पालवी पुरते, ते स्प्राउटिंग बर्ड्स अँड द टेंडर शूट्स वर ते फीड करतात अडल्ट. ओके, विच इज रिझल्टिंग इन टू बर्ड्स आर ड्राईज अप अँड डू नॉट डेव्हलप. ते काय करतात की बर्ड्स ड्राईज होतात आणि विच इज आर डू नॉट डेव्हलप, म्हणजे वेल डेव्हलप नाही होत. ओके, तर हे अडल्ट करतात. देन सेकंड आहे बीटल्स. बीटल्स म्हणजे पण काय आहेत की अडल्ट्स आहेत. अडल्ट्स तुम्ही म्हणू शकता अडल्ट ऑर द बीटल्स ऑल्सो फीड ऑन अ मॅच्युअर लिव्ज. ते काय करतात की मॅच्युअर लिव्ज वरती फीड करतात, गिविंग शॉर्ट शॉर्ट होल अपिरियन्स, म्हणजे काय की रेक्टॅंग्युलर कटिंग तुम्हाला दिसतात. म्हणजे त्यांनी फीड केल्यानंतर तुम्हाला काय दिसतात की रेक्टॅंग्युलर कटिंग तुम्हाला दिसतात ऑन अ लिव्ज. ठीक आहे, देन ग्रब्स. जे ग्रब्स असतात विच इज आर अ फीड ऑन अ रूट्स बट डू नॉट कॉज सिव्हिअर डॅमेज टू द ट्री किंवा वाइन्स. ओके, तर डॅमेजिंग स्टेज आहे फर्स्टली. तर काय की क्लिया बीटल्स आहेत. तर बीटल्स आपल्याला नाव बघितलं किंवा त्या फेसचं नाव बघितलं तर आपल्याला काय यायला पाहिजे, ऑर्डर यायला पाहिजे. जसं की आपण बघतोय क्लिया बीटल, बीटल्स आहेत म्हणजे ऑर्डर असणार आहे कोलेप्टेरा, आणि कोलेप्टेराचे डॅमेजिंग स्टेज आहे ग्रब्स अँड अडल्ट. ओके, तर नेचर ऑफ डॅमेज मध्ये बघा की ग्रब्स काय करतात आणि अडल्ट काय करतात. तर अडल्ट काय करतात की अडल्ट कशावर फीड करतात, दॅट इज फीड ऑन अ स्प्राउटिंग बर्ड्स अँड द टेंडर शूट्स. ओके, स्प्राउटिंग बर्ड्स आणि टेंडर शूट्स वर फीड करतात आफ्टर द प्रुनिंग, अँड विच इज आर शोविंग बर्ड्स ड्राईज अप अँड डू नॉट वेल डेव्हलप. ओके, देन बीटल्स, बीटल्स म्हणजे अडल्ट स्टेज आहे. बीटल्स आर द अडल्ट ऑल्सो फीड ऑन द मॅच्युअर लिव्स, गिविंग शॉर्ट होल अपिअरन्स, दॅट इज द रेक्टॅंग्युलर कटिंग ऑफ द लिव्स. देन मेनली जे ग्रब्स असतात ते ग्रब्स विच इज आर फीड ऑन अ रूट्स बट डू नॉट कॉज द सिव्हिअर डॅमेज. देन मॅनेजमेंट, ओके, देन ऑर अ कंट्रोल मेजर्स. फर्स्टली अडल्ट बीटल्स मे बी कलेक्टेड अँड द किल्ड. जसं फॉर एक्झाम्पल कुठल्याही मी सांगितलं होतं की लार्वा कॅटरपिलर्स असतील किंवा अडल्ट असतील किंवा बीटल्स असतील, ते तुम्ही काय करू शकताय की फर्स्टली कलेक्ट अँड डिस्ट्रॉय, कलेक्ट अँड किल ऑर द डिस्ट्रॉय. देन रिमूव्हल ऑफ लूज बार्क इन अ रेनी सीझन आफ्टर द प्रुनिंग. की लूज बार्क आहे ती रिमूव्ह करा आफ्टर द रेनी सीझन. देन स्प्रे विथ 0.05% मॅलाथियम. देन अनादर दॅट इज स्प्रे विथ 0.03% डायमिथोएट.
ओके, दीज आर द केमिकल कंट्रोल्स. ठीक है, तर फर्स्ट आपली पेस्ट होती फ्लियाबीटल. फ्लियाबीटल तुम्हाला फार वेळ सायंटिफिक नेम वगैरे विचारतात, जे ग्रेप वाईन आहे. फर्स्ट जे आपले दोन आपण क्रॉप शिकले सिट्रस आणि मँगो, त्याच्यावर तुम्हाला मोठा क्वेश्चन असणार आहे. पण फ्लिया जे आहे ग्रेप वाईन, त्याच्यावर तुम्हाला फिल इन द ब्लँक्स किंवा वन सेंटेन्स मधले बरेच क्वेश्चन असतात. ओके, तर फ्लियाबीटल, त्याचं दुसरं नाव आहे उडियाबीटल, आणि त्याचं सायंटिफिक नेम लक्षात ठेवा, सिलोडोनाटस ट्रायजिकोलिस फॅमिली आहे क्रायसोमिलिडी आणि ऑर्डर आहे कुलेप्टेरा. ओके, ओल पोझिशन प्रोफेशन लाईफ हिस्ट्री मधलं ओल पोझिशन प्रोफेशन लक्षात ठेवा, प्रिपरेशन इन सॉइल अँड ओल पोझिशन थ्री बायसेस ऑफ वाईन अँड अंडर द बार्क. ठीक आहे, कंट्रोल मेजर्स नेचर ऑफ डॅमेज. नेचर ऑफ डॅमेज मध्ये बघा की जे अडल्ट आणि बीटल्स कशावर फीड करतात तेवढं लक्षात ठेवा. देन सेकंड आहे ग्रेप वाईन थ्रीप्स. ग्रेप वाईन थ्रीप्स सायंटिफिक नेम आहे. ओके, इट इज द मोस्ट डिस्ट्रक्टिव्ह पेस्ट ऑफ ग्रेप वाईन इन इंडिया. सायंटिफिक नेम आहे रायपी फोरोथ्रिप्स क्रोनेंटॅटस. फॅमिली आहे थ्रिप्टिडी आणि ऑर्डर आहे थायसनोप्टेरा. ओके, रायपी फोरोथ्रिप्स क्रोनेंटॅटस. फॅमिली थ्रिप्टिडी आणि ऑर्डर थायसनोप्टेरा. ओके, इज द इमेज ऑफ ग्रेप वाईन थ्रिप्स. देन इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स, इट इज द इम्पॉर्टंट पेस्ट ऑफ ग्रेप वाईन कॉजिंग द स्कॅप फॉर्मेशन इन बेरीज. ओके, हे इम्पॉर्टंट आहे. थ्रिप्समुळे काय होतं की तुम्हाला स्कॅप फॉर्मेशन ऑब्झर्व होतं इन बेरीजमध्ये. देन होस्ट प्लांट दॅट इज द पॉलिफॅगस, दॅट इज मँगो पोमोग्रेनेट रोज गॅवा जॅकफ्रूट कॅशू हे सगळे त्याचे होस्ट प्लांट आहे. देन मार्क ऑफ आयडेंटिफिकेशन, फर्स्टली द अडल्ट अडल्टी दॅट इज द मायन्यूट विथ अ ब्लॅक विंग हॅव्हिंग द फ्रिंजेस. फिमेल्स डार्क ब्राऊन, फिमेल्स द ब्राईट येलो. डिम्पल असतात ते रेडिश कलरचे असतात. ठीक आहे, आपण लाईफ हिस्ट्री मध्ये बघा. बोथ द सेल अँड द पॅथोजेनेटिक रिप्रोडक्शन इज ऑब्झर्व्ड. फर्स्टली ओव पोझिशन दॅट इज द एग्स, दॅट इज द ओव पोझिशन इन लिप टिश्यूज. देन निम्फ दॅट इज द निम्पल पिरियड 11 to 22 days. देन प्रिपेशन इन सॉइल, प्रिपेशन पिरियड 2 to 5 days. नंबर ऑफ जनरेशन दॅट इज द 5 to 8 पर इयर. देन सीझनल ऑब्झर्वेशन दॅट इज बेस्ट ऍक्टिव्ह इन अ समर सीझन. ओके, ऍक्टिव्ह इन अ समर सीझन. देन नेचर ऑफ डॅमेज, थ्रिप्स आहे, थ्रिप्सची डॅमेजिंग, थ्रिप्सची ऑर्डर थायसनोप्टेरा आहे. थायसनोप्टेराची डॅमेजिंग स्टेज आहे निम्फ आणि अडल्ट. नेचर ऑफ डॅमेज बघा, बोथ द निम्फ अँड अडल्ट क्रॅक द वेंट्रल सर्फेस ऑफ द लिव्स फ्लॉवर स्टॉल्क बेरी अँड सग द उजनिंग सॅप. ओके, तर आपण जसं कॉमनली सिट्रस किंवा मँगोमध्ये आपण बऱ्या ज्याची ऑर्डर आपण हिमिप्टेरा बघितली, थायसनोप्टेरा किंवा जशी डॅमेजिंग स्टेज आपण निम्फ अँड अडल्ट बघितले, तर आपण काय लिहित होतो, लिहित होतो दरवेळी निम्फ अँड अडल्ट सग द सेल सॅप फ्रॉम द लिव्स असं लिहित होतो लिहित होतं. पण आपण इथं ग्रेप्सचं बघतोय तर आपण लिहिलं पाहिजे बेरीज. ओके, तर तेच आहे निम्फ अँड अडल्ट सग द सेल्स आहे फ्रॉम द वेंट्रल सर्फेस ऑफ लिव्स फ्लॉवर स्टॉल्क बेरीज अँड द सग द उजनिंग सॅप. देन सिल्वरी पॅचेस ऑन द अफेक्टेड लिव्स. देन ब्राऊन कॉर्की पॅचेस ऑन अ फ्रुट्स दॅट इज द स्कॅप. ओके, तर हे एक लक्षात ठेवा की थ्रिप्समुळे तुम्हाला काय दिसते की स्कॅप फॉर्मेशन. इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स मध्ये भेटले आपण बघा, इम्पॉर्टंट फू पेस्ट ऑफ ग्रेप वाईन कॉजिंग द स्कॅप फॉर्मेशन इन द बेरीज. लास्ट वन दॅट इज द कंट्रोल मेजर्स, द फर्स्टली रिमूव्हल ऑफ वीड्स अँड द then cutting of the infested branches and the burning of the branches, then spraying with a dimethoate 2 ml per liter, then another chemical control that is the spraying with a methyl dimethon 2 ml per liter or a spraying with a thimethoxamine 0.25 gram per liter. These are the chemical controls. देन थर्ड आहे स्टेम गर्डलर. सायंटिफिक नेम आहे स्थिनियस ग्रिस्टेटर. फॅमिली आहे सिरॅम्बायसिडी आणि ऑर्डर आहे कोलेप्टेरा. थर्ड पेस्ट आहे स्टेम गर्डलर. सायंटिफिक नेम आहे स्थिनियस ग्रिस्टेटर. फॅमिली आहे सिरॅम्बायसिडी आणि ऑर्डर आहे कोलेप्टेरा.
economical importance. It is minor pest, but assume the serious status. Then a host plant, primary on a grapevine, but can also survive on mango, mulberry, then citrus. Then mark of identification. Firstly, the grubs. Your grubs head is dark brown color. Pair of strong mandibles. Then adults are the medium size, gray colored with a white spot in the center of the each elytra. म्हणजे ज्या विंग आहेत म्हणजे इलेक्ट्रा मॉडिफिकेशन आहे. ओके, तर इलेक्ट्रावर तुम्हाला काय दिसते की व्हाईट स्पॉट तुम्हाला इलेक्ट्रावर ऑब्झर्व होतात. ओके, दिस आर द इमेज स्ट्रीम गर्डलर अडल्ट स्टेज इन सेकंड इमेज, दॅट इज द नेचर ऑफ डॅमेज. ओके, देन लाईफ हिस्ट्री फर्स्टली एक दॅट इज द ओल्ड पोझिशन, दॅट इज द टूले एग. फर्स्टली द अंडर द बार्क ऑफ द गर्डलिंग पॉईंट लार्वल पिरियड, दॅट इज द 7 to 8 months प्रिपेरेशन इनसाइड द लार्वल टनेल, नंबर ऑफ जनरेशन 1 per year. देन सीजनल ऑब्झर्वेशन ऍक्टिव्ह फ्रॉम द ऑगस्ट टू ऑक्टोबर. ठीक आहे, आता ओल्ड पोझिशन बघा की ओल्ड पोझिशन लक्षात ठेवा, अंडर द बार्क आणि प्रिपेरेशन इनसाइड द लार्वल टनेल. नेचर ऑफ डॅमेज, जे अडल्ट बीटल्स आहेत, अडल्ट बीटल्स ले एग्स इन द गर्डलर पोर्शन. देन आफ्टर द हॅचिंग ऑफ द एग्स द ग्रब्स टनेल्स इन टू द ड्राय वूड. देन बीटल्स फीड्स ऑन अ बार्क अँड ग्रडल द वाईन, रिझल्टिंग इन टू विल्टिंग ऑफ ब्रांचेस अँड देन एंटायर वाईन. ओके, तर फर्स्टली बघू स्टेम गर्डलर. जे फर्स्ट अडल्ट असतात, अडल्ट आर द बीटल्स, दे लेग्स इन द गर्डल पोर्शन. गर्डल पोर्शन म्हणजे इमेज मध्ये बघा, इमेज मध्ये बघा की जे मधला जो स्पेस आहे गर्ड केलेला, तर त्याच्यामध्ये काय करतात की एग्स ले करतात. दॅट इज द ओल्ड पोझिशन तिथं होत आहे. आफ्टर द हॅचिंग ऑफ द एग्स द ग्रब्स टनेल्स इन टू द ड्राय वूड. आणि जर एग्सचं हॅचिंग झाल्यानंतर जे टनेल्स असतात किंवा ग्रब टनेल्स इन टू द ड्राय वूड, ड्राय वूड मध्ये त्याचं ट्रान्सफर होत आहे. Then beetles feed on a bark and girdle the vines, resulting into wilting of the branches. And je beetles asatil te je bark var feed kartat, tyachyamule tumhala kay observe hote ki wilting of branches and then entire vine is wilting. Okay, due to stem girdler. Then control measures, firstly kya kara ki remove the loose bark at the time of the pruning. Then second day collect and destroy the damaged plant parts. Then third day hand collection and destruction of the beetles. Then carbaryl 50 WP 2 gram per liter. Then spray the application of following insecticides. Various insecticides tumhala sangitlet. Then quinolphos 25 EC 0.05%. Then carbaryl 50 WP 0.1%. First round immediately after the pruning and repeated 2 to 3 times. ओके, देन फोर्थ वन दॅट इज द मिलीबग. मग अशी पण आपण मँगोमध्ये पण आपण मँगो बघितले, मँगो मिलीबग्स. ओके, तर सायंटिफिक नेम वेगळा आहे, फेरिसिया विरगॅटा, फॅमिली आहे सुडोकॉक्सिडी आणि ऑर्डर आहे मिप्टेरा. ओके, हे जे हे जे ग्रेप्सचं जे तुम्हाला हे दिसतंय, काय म्हणायचं वाईन दिसतंय किंवा त्याच्यावर तुम्हाला म्हणजे व्हाईट कलरचे दिसतंय, जसं तुम्ही मँगो मध्ये मगाशी बघितले. इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स, इट इज सिव्हिअर डॅमेज इन्फेस्ट टू द ग्रेप ब्रांचेस. देन होस्ट प्लांट ओक्रा, मलबेरी, कस्टर्ड ऍपल, ग्यावा. मार्क ऑफ आयडेंटिफिकेशन, फर्स्टली द अडल्ट्स काय असतात, फिमेल्स आर पिंकिश कवर्डेड विथ मिली व्हाईट वॅक्सी सिक्रेशन. ओके, जर फिमेल्स काय असतात की पिंकिश कलरच्या असतात, कवर्डेड विथ अ मिली व्हाईट वॅक्सी सिक्रेशन. देन एग्स अँड क्रॅवलर्स आर ऑरेंज इन कलर. क्रॅवलर्स म्हणजे काय, अर्ली स्टेज ऑफ लार्वी आर किंवा क्रॅवलर्स आर ऑरेंज इन कलर. ओके, दिस आर द अनदर इमेज शोईंग द मिलीबग्स. ओके, मिलीबग्स आहेत आणि फिमेल्स असतात ते काय पिंकिश कलरचे असतात, विच इज कवर्डेड विथ अ मिली
व्हाइट वैक्सी सिक्रीशन ग्रेप्स मध्ये तुम्हाला दिसतात. सेम लाईफ हिस्ट्री. तर फर्स्टली ओविपोझिशन, दॅट इज एग्स आर ओविपोझिशन 300 to 350 अंडर द बार्क क्रॅक अँड क्रिवायसेस किंवा अंडर द बार्क इन क्रॅक्स अँड क्रिवायसेस इन कॉटनिक्युलिन ओविसॅक्स. देन निम्फल किंवा निम्फल स्टेज कधी फिमेल मध्ये तुम्हाला शोविंग द 3 instars अँड इन मेल शोविंग द 4 instars. अँड प्रिपेशन, प्रिपेशन ओनली ऑब्झर्व इन मेल. ओके. देन सीजनल ऑब्झर्वेशन ऍक्टिव्ह इन फेब्रुवारी टू मार्च अँड ऑल्सो जून टू ऑगस्ट. देन नेचर ऑफ डॅमेज, मिलीबग्स आहेत, ऑर्डर आहे हिमिप्टेरा, आणि हिमिप्टेराची डॅमेजिंग स्टेज आहे लिम्फ आणि अडल्ट. ओके. तर फर्स्टली निम्फ अँड अडल्ट काय करतात, बोथ द निम्फ अँड अडल्ट सग द सेल्स आर फ्रॉम द लिव्स शूट अँड द बंचेस डेव्हलप सुटी मोल्ड ऑन अ बंचेस देन कॉजेस सिव्हियर डॅमेज टू द बंचेस. ओके. तर लास्ट आपण सिट्रसमध्ये सुटी मोल्डचं मी तुम्हाला इमेज दाखवले. तुम्हाला काय होतं की हनी ड्यू सिक्रेशन होते, ब्लॅक ब्लॅक स्पॉट तुम्हाला दिसतात. ओके. त्याला म्हणायचं ब्लॅक सुटी मोल्ड, ते आपण बघितलंय. ओके. तर जे द निम्फ अँड अडल्ट काय करतात, सग द सेल्स आर फ्रॉम द लिव्स शूट्स आर द बंचेस विच इज डेव्हलप इन टू सुटी मोल्ड देन कॉजेस सिव्हियर डॅमेज टू द बंचेस. देन फास्ट फूल, दॅट इज कंट्रोल मेजर्स. कंट्रोल मेजर्स फर्स्टली काय करा की रिमूव्ह टू द रिमूव्ह ऑफ द लूज बार्क, जी लूज झालेली बार्क आहे ती रिमूव्ह करा. देन अप्लाय द पेस्ट ऑफ मिथाईल पॅराथिऑन 2% डस्ट ऑन अ स्टेम. मिथाईल पॅराथिऑन पेस्ट तुम्ही अप्लाय करा 2% ऑन अ स्टेम. देन यूज ऑफ स्टिकी बँड्स. देन थर्ड आहे रिलीज ऑफ ऑस्ट्रेलियन लेडी बर्ड बीटल. ऑस्ट्रेलियन लेडी बर्ड बीटल दॅट इज क्रिप्टोनिमस मॉन्टमोरोझेरी ऍट द रेट 8 to 10 पर ट्री. ओके. देन अनादर दॅट इज द केमिकल कंट्रोल, दॅट इज डायक्लोरोवॉस 76 WSC, दॅट इज 0.25% इन कॉम्बिनेशन विथ फिश ऑइल अँड रोझिन सोप, दॅट इज द 25 gram पर लिटर. म्हणजे डायक्लोरोवॉस आहे ते काय कुठल्या कॉम्बिनेशनमध्ये द्या, फिश ऑइल आणि रोझिन ऑइल सोप 25 gram पर लिटर. देन लास्ट इज दॅट इज अ डायमिथोएट 33+ केरोसिन ऑइल ॲट 150 ml प्लस 250 ml इन 100 ml इन वॉटर. ठीक आहे. तर हे सगळे कंट्रोल मेजर्स आहेत. ओके. तर हे पेस्ट ऑफ ग्रेप वाईन हे पण तुम्हाला थेरीला पण आहे आणि प्रॅक्टिकलला पण आहे. ठीक आहे. तर ग्रेप जसं मँगो आणि सिट्रस तुम्हाला मोठे क्वेश्चन पण विचारतात, तसं तुम्हाला ग्रेपचे काही मोठा क्वेश्चन नाही विचारणार. तुम्हाला ग्रेपवरती फिल इन द ब्लँक्स असतील, जसं ओल पोझिशन असेल किंवा स्टेट ओल पोझिशन, प्युपेशन किंवा सायंटिफिक नेम असतील. फ्लियाबिटल तर तुम्हाला खूप वेळा सायंटिफिक नेम विचारतात. ओके. ऍज अ फ्लियाबिटल नाही, उडेडॅबिटल म्हणून विचारतात. ओके. तर तुम्हाला लक्षात यायला हवं ते नाव कशाचं आहे, दॅट इज द फ्लियाबिटल. ओके. तर या सगळ्या म्हणजे पूर्ण पाठ करण्यापेक्षा तुम्ही ऍटलीस्ट सायंटिफिक नेम, फॅमिली, ऑर्डर, ओल पोझिशन, प्युपेशन किंवा स्कॅप फॉर्मेशन कुठल्या पेस्टमुळे होत आहे, थ्रिप्समुळे होत आहे. ओके. हे तेवढं बघून ठेवा.
ठीक आहे. लास्ट टाइम मी काय सांगितलं होतं की पेस्ट ऑफ सिट्रस. आवाज येतो ना? 37 SCR 37 37 हॅलो काय सांगितलं होतं लास्ट टाइम मी? हॅलो हॅलो मॅम, सिट्रस वरती 5 बॉटनिकल नेम आणि फॅमिली ऑर्डर पाठवायला सांगितलं. ओके सांगा. हॅलो हा सांगा ना मॅम. फर्स्ट लेमन बटरफ्लाय. ओके. सेकंड पॅपिलिओ डिमोलस. फॅमिली पॅपिलिओ निडाय. अँड ऑर्डर लेपिडोप्टेरा. बघून सांगता का? नो मॅम. ओके सांगा. सेकंड सेकंड लीफ मायनर. फॉलो निस्टिक. हॅलो. हा बोला. सॉरी मॅम. लीफ मायनर. फायलोनिस्टिक सिट्रेला. बॉटनिकल नेम ग्रॅसिलिया. सायंटिफिक नेम. हॅलो. सायंटिफिक नेम. बॉटनिकल नेम म्हणू नका. सायंटिफिक नेम. सायंटिफिक नेम फायलोनिस्टिक सिट्रेला. अँड फॅमिली ग्रॅसिलिया. अँड ऑर्डर मी थोडं लिहून काढा की सिट्रसच्या तुम्ही कुठल्या पेस्ट बघितल्या, त्याचं काय उच्चार करताय. ठीक आहे. तर सिट्रस जस्ट आपण फक्त तुम्हाला पाठ करायला सांगितलं होतं की तुम्हाला सांगितलं होतं की 5 पेस्ट सांगायचे तुम्ही विथ सायंटिफिक नेम फॅमिली आणि ऑर्डर. ओके असं सांगितलं होतं. ओके तर केलं नसेल बऱ्याच जणांनी, पण करा. कारण असं आहे की तुम्हाला एका दिवसात सगळ्या पेस्टची नावं पाठ होत नाही. ओके तर ऍटलीस्ट रोज थोड्या थोड्या पेस्टची नावं किंवा थोडे क्रॉप्स करा की तुम्हाला परत लोड नाही येणार. ओके तर जस्ट रिकॉल करा. म्हणजे मी तुम्हाला पीपीटी पाठवली होती तर तुम्ही बघायला हवी होती. ओके तर फर्स्ट आपण एक बघितली सिट्रसची पहिली पेस्ट बघितली लेमन बटरफ्लाय. ओके सायंटिफिक नेम आहे पॅपिलिओलस डिमोलस. देन फॅमिली आहे पॅपोलिओनिडी आणि ऑर्डर आहे लिपिडोप्टेरा. ओके त्याच्यानंतर आपण जस्ट इम्पॉर्टंट काय आहे तेवढंच बघू. ओके इट इज द मोस्ट डिस्ट्रक्टिव्ह पेस्ट ऑब्झर्व इन नर्सरी. नर्सरी मधले की मोस्ट डिस्ट्रक्टिव्ह पेस्ट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ओल पोझिशन ऑन अ टेंडर ल्यूज. देन प्युपेशन ऑन अ प्लांट. ओके तर हे एक इमेज आहे लेमन बटरफ्लाय. हे तुम्हाला सापडतं. तुम्हाला पेस्ट कलेक्शन करायचं आहे. ओके तर सेकंड पेस्ट आपण बघितली होती लीफ मायनर. सायंटिफिक नेम होतं त्याचं फायलोक्लिस्टस सिट्रेला. फॅमिली आहे ग्रॅसिलेरिडी आणि ऑर्डर आहे लिपिडोप्टेरा. ऑर्डर आहे लिपिडोप्टेरा. एसीआर 5 5 5. यस मॅम. ओके मला लीप मायनरची डॅमेजिंग स्टेज सांग. लीप मायनरची डॅमेजिंग स्टेज सांग. लीप हा लीप मायनर का मॅडम? काय चाललंय तुझ्या स्लाइडवर? दिसते का काय तुला स्लाइड? दिसते का? हा येस मॅम. दिसते ना? काय स्लाइडवर? फायलोसिनिस्टिस लिपिडोप्टेरा. काय विचारलं तुला? ऑर्डर. ऑर्डर विचारली होय. काय विचारलं? लीप मायनरची डॅमेजिंग स्टेज सांग. डॅमेजिंग स्टेज लार्वा. लार्वा आणि काय? लार्वा आणि काय? कॅटरपिलर. ओके सो मी फर्स्ट लेक्चरला एक चार्ट दिला होता. केला का पाठ? केला असता तरी एवढा वेळ गेला नसता सांगायला उत्तर. ठीक आहे. ओके तर सेकंड पेज आपण बघितले लीफ मायनर. सायंटिफिक नेम आहे त्याचं फायलोक्लिस्टस सिट्रेला. फॅमिली आहे ग्रॅसिलेरिडी आणि ऑर्डर आहे लिपिडोप्टेरा. ओके तर ऑर्डर आपण
लिपिडोप्टेरा किंवा कुठलीही ऑर्डर बघितल्यानंतर आपल्याला त्याची डॅमेजिंग स्टेज यायला हवी आहे. लिपिडोप्टेरा डॅमेजिंग स्टेज आहे लार्वा अँड कॅटरपिलर. ओके, आणि लिप मायनरमुळे काय होतं की सिट्रस कॅंकर ट्रान्सफर होते. ओके, देन थर्ड आपण बघितलं होतं सिट्रस साईला, सायंटिफिक नेम आहे डायफोरिना सिट्री, फॅमिली आहे सायलिडी आणि ऑर्डर आहे हेमिप्टेरा. ओके, देन 81 एसीआर 81. यस मॅडम. ओके, मला सांगा डॅमेजिंग स्टेज सांगा. निम्फेन अडल्ट. ओके, ऑर्डर आहे हेमिप्टेरा आणि हेमिप्टेराची डॅमेजिंग स्टेज आहे निम्फेन अडल्ट. ओके, सायंटिफिक नेम तेवढं पाठ करा. जसं आता तुम्ही डॅमेजिंग स्टेज सांगताय ना, तसं विचारल्यावर सांगायला यायला पाहिजे. ठीक आहे, आणि सिट्रस आयल्यामुळे काय ट्रान्सफर होते? ग्रीनिंग मेलोडी. पुढची पेस्ट आपण बघितली होती व्हाइट फ्लाय आणि ब्लॅक फ्लाय. सिट्रस व्हाइट फ्लाय, सायंटिफिक नेम आहे डायलिरोडस सिट्री, ब्लॅक फ्लायचं नाव आहे एलिरोकॅन्थस पॉग्लुमी, फॅमिली आहे एलिरोडिडी आणि ऑर्डर आहे हिमिप्टेरा. ओके, हिमिप्टेरा आता झालं, हिमिप्टेराची डॅमेजिंग स्टेज आहे निम्फेनी अडल्ट. आणि व्हाइट फ्लाय ब्लॅक सिटी मोल्ड. ओके, इथं झालंय फ्रूट सकिंग मॉथ और हॅविंग टू स्पेसिस, दॅट इज इडोसिमा फुलोनिका आणि सेकंड वन इज द इडोसिमा मॅटर्ना आणि ऑर्डर आहे लिपिडोप्टेरा. लिपिडोप्टेराची डॅमेजिंग स्टेज आहे आता किती? 44 प्रेझेंट आहेत ना, तेवढेच प्रेझेंट आहेत. 103 एसीआर 103 फ्रूट सकिंग मॉथ आहे, त्याची ऑर्डर सांगा. फ्रूट सकिंग मॉथ ऑर्डर लिपिडोप्टेरा. डॅमेजिंग स्टेज लार्वा अँड कॅटरपिलर. लार्वा अँड कॅटरपिलर. ओके, ठीक आहे. देन 30 नंबर ने सांगायचं पुढचं. 30 नंबर एसीआर 30 एसीआर 30 आहे का? 30 नंबर नाही, 30 नंबर. ओके, 103 पण अब्सेंट आहे आणि 30 नंबर एक अब्सेंट आहे. देन कोण सांगणार नाही? एसीआर 41 आवाज येतोय? हॅलो, आवाज येतो ना? येस मॅम, येतोय आवाज. ओके, 41 एसीआर 41 आहे का? 41 नाही, 41 पण अब्सेंट आहे. 103 30 आणि 41 गेलं तर चालतंय, अब्सेंट आहे आपण. देन तुला स्लाइड वरच बघून सांगायचं तरी उत्तर देत नाही. 66 एसीआर 66 66 हॅलो, हा हाय काय? 66 हा. यस मॅम. ओके, तर आपण काय बघितले की सिट्रस फ्रूट सकिंग मॅटच्या तर आपण दोन स्पेसिस बघितले, दॅट इज द इडोसिमा फुलोनिका अँड इडोसिमा मॅटर्ना. ओके, तर जी फर्स्ट इमेज आहे तर ती कुठली स्पेसिस आहे? ती मॅटर्ना, इडोसिमा मॅटर्ना. ओके, इडोसिमा मॅटर्ना.
त्याच्यावर काय असतं इडोसीमा मॅटर्नावर डॉट असतो म्हणजे सर्कल मध्ये डॉट असतो. ओके सर्कल मध्ये डॉट्स असतात राऊंड डॉट्स ऑब्झर्व्ड इन विंग्स. ओके ठीक आहे दुसरा 17 ईसीआर 17 17 नंबर. ओके 17 नंबर आहे ना सेकंड जी सेकंड इमेज आहे ती कुठलं मत आहे कुठली स्पेसिस आहे इडोसीमा फुलोनिका. ओके इडोसीमा फुलोनिका का काय त्याच्यावर त्याचा सांग तू कसं आयडेंटिफाय केलं ते सांग. किडनी शेप ब्लॅक स्पॉट. ओके ऑन लिव्स शोविंग द किडनी शेप स्पॉट्स. ठीक आहे आता हे सगळ्यांना येते जे आहे ना सिट्रस मध्ये जे आहे बघा की कशामुळे कुठला डिसीज ट्रान्सफर होतोय ते तुम्ही बघा. आपण बघितलं होतं पुढची पेस्ट अफिड्स. अफिड्सचं सायंटिफिक नेम आहे टॉक्झोप्टेरा सिट्रिसिडा फॅमिली आहे फिडीडी आणि ऑर्डर आहे ह्युमिप्टेरा. ओके देन एसीआर एसीआर 12 एसीआर 12 12 येस मॅम. ओके डॅमेजिंग स्टेज सांगा अफिड नेम पॅन अडल्ट अफिडची ऑर्डर सांगा आधी अफिड्स काय मॅम अफिडची ऑर्डर सांगा अफिड अफिडची ऑर्डर हेमिप्टेरा हेमिप्टेरा हेमिप्टेराचे डॅमेजिंग स्टेज नेम पॅन अडल्ट. ओके ठीक आहे. ओके आणि जे आहे अफिड अफिड्स मुळे काय ट्रान्समिट होत आहे सिट्रस टेस्टीज व्हायरस इन्फेक्शन तुम्हाला ऑब्झर्व झालं. ठीक आहे दुसरं कोणीतरी सांगा 23 मिलीबगची ऑर्डर सांगा मिलीबग्स हेमिप्टेरा. ओके आणि डॅमेजिंग स्टेज निम्प अँड अडल्ट निम्प अँड अडल्ट. ओके दुसरं कोणीतरी 87 ओके ठीक आहे. ठीक आहे तर या सगळ्या पेस्ट आपण सिट्रसच्या बघितल्या तर ओके तर पुढच्या लेक्चरला मी परत सांगते की तुम्ही काय करायचं की सगळ्या सिट्रसच्या पेस्ट तुम्ही पाठ करायचे आहेत फर्स्टली सायंटिफिक नेम फॅमिली आणि ऑर्डर हे मला सांगायचं आहे तुम्ही. ओके आणि तेव्हा जर नाही आलं तर आता हे सिट्रसवर आपण बराच वेळ घेतलं की 2-3 वेळा तर झाले सिट्रसवरती. देन आपण बघितलं होतं सेकंड क्रॉप मँगो ओके मँगो बघितलं होतं तर फर्स्टली ओके तर मला काय सांगायचं कोण मला सांगणार एसीआर 2 ऐका एसीआर 2 येस मॅम आवाज येत नाही बरं जाऊ दे मॅम एसीआर 2
यस मॅम. ओके, तर तुम्हाला सांग की इन लिस्ट पेस्ट ऑफ सिट्रस, इन लिस्ट कर फक्त कॉमन नेम सांग पेस्ट ऑफ सिट्रस. ऑपर सिट्रस, आता मी मँगो ओपन केले म्हणून मँगोचं नका सांगू, सिट्रस विचारले मी तुम्हाला. मी काय म्हंटल फक्त इन लिस्ट, म्हणजे ते तुमच्या स्लाइड मगापासून समोरच आहे त्याच्यामुळे तुम्ही लगेच आन्सर देताय. मी काय म्हंटले आता, इन लिस्ट पेस्ट ऑफ सिट्रस, इन लिस्ट पेस्ट ऑफ सिट्रस. ओके, तर फर्स्ट टेल मी ओनली द कॉमन नेम, सायंटिफिक नेम पाठ करायला सांगितलेले तुम्हाला, कॉमन नेम तर सांगा. येते का पीसीआर टू? मग काय केलं मगापासून? मगापासून नाही, मागच्या मागच्याच लेक्चरला शिकवले सिट्रस. 33 पीसीआर 33 आहे का? 33 हॅलो. हा 33 आहे का? येस मॅम. ओके, द फर्स्ट इन लिस्ट पेस्ट ऑफ सिट्रस, लेमन बटरफ्लाय. ओके, लीफ मायनर. फ्रूट सकिंग मॉथ. सिट्रस सायला. व्हाइट फ्लाय अँड ब्लॅक फ्लाय. ऑफिड्स. मिली बग्स. मिली बग्स अँड सिट्रस थ्रिप्स. ठीक आहे, तर नेक्स्ट लेक्चरला तुम्ही काय करायचं की सायंटिफिक नेम, फॅमिली नेम, ऑर्डर ओके करायला सांगितले. देन बघा की मँगो हॉपर, मँगो हॉपर कोण सांगणार? फोर्टी टू. यस मॅम. सायंटिफिक नेम सांगा मँगो हॉपर. हेमेरिट ऑर्डर ऍटकिन्सोनी. ओके, ऑर्डर हिमेप्टेरा. डॅमेजिंग स्टेज निम्पॅन अडल्ट. ओके ठीक आहे. सेकंड फेस्ट इज द मँगो स्टेम बोरर, सायंटिफिक नेम सांगा मँगो स्टेम बोरर. बॅक्टोसेरा रोबस. ओके, देन ऑर्डर कोलेप्टेरा. कोलेप्टेरा अँड डॅमेजिंग स्टेज ग्रब अँड अडल्ट. ग्रब्स अँड अडल्ट. ओके एक्सेट्रा 118. यस मॅम. हॅलो मँगो फ्रूट फ्लाय. एक्सेट्रा सांगितले. हॅलो एक्सेट्रा. हा बोल. मँगो फ्रूट फ्लायचं सायंटिफिक नेम सांगा. बॅक्टोरेला डोर्सेलिस. पहिला तर नीट वाचा, नीट वाचला तर तुम्हाला स्पेलिंग लिहायला येणार आहे. काय आहे ते परत वाच. बॅक्टोसेरा डोर्सेलिस. ओके, बॅक्टोसेरा डोर्सेलिस. ऑर्डर ऑर्डर डिप्टेरा. काय डिप्टेरा? ऑर्डर आहे डिप्टेरा. ओके, डिप्टेराची डॅमेजिंग स्टेज आहे. डिप्टेराची डॅमेजिंग स्टेज कुठली आहे? नाही माहिती. फर्स्ट लेक्चर नाही केलं का? नाही माहिती डिप्टेराची. आज पहिले लेक्चर केले का? नाही केले. किती मग कोण सांगणार मला डिप्टेराची डॅमेजिंग स्टेज?
हॅलो केलंय मग काय केलं तुला माहिती किती वेळ झालंय डिप्टेरा 52 नंबर 52 यस मॅम सीआर 52 डॅमेजिंग स्ट्रेस सांगा मँगो फ्रूट फ्लाय मँगो फ्रूट फ्लायची डॅमेजिंग स्ट्रेस सांगा येत नाही मँगो फ्रूट फ्लाय बघा आपल्याला डॅमेजिंग स्टेज येत नाही सायंटिफिक नेम कधी यायची हॅलो मँगो फ्रूट फ्लायची डॅमेजिंग स्टेज सांगा 73 नंबर मॅगोट मॅगोट मायनस 73 हो मॅम मॅगोट ओके ठीक आहे ठीक आहे तर माफ करू आपण तुम्ही काय उत्तर देत नाही ठीक आहे तर नेक्स्ट लेक्चरला येताना ऍटलीस्ट सिट्रस मला प्रत्येकाने सांगायचे किंवा तुम्ही स्वतःहून पाठ करा तरच तुम्हाला त्या लक्षात राहतील तर सिट्रसच्या सगळ्या पेस्ट आहेत त्या पाठ करायच्या विथ सायंटिफिक नेम फॅमिली आणि ऑर्डर ओके तर मी कुणालाही विचारणार आहे तर हे तर मी दुसऱ्यांदा सांगितलंय तर मी कुणाला विचारलं आणि तुम्हाला सिट्रसच्या पेस्ट नाही आल्या ऍटलीस्ट 5 पेस्ट तर तुम्हाला नाही आल्या तुम्ही प्रेझेंट नाही ठीक आहे आणि ज्यांना सिट्रसच्या पेस्ट पाठ झालं त्यांनी मँगोच्या पेस्ट पाठ करा सायंटिफिक नेम फॅमिली आणि ऑर्डर ओके ज्यांना दोन्ही पाठ होतात त्यांनी दोन्ही पाठ करा आणखी तुम्हाला असाइनमेंट दोन सांगायचे पण मला थोडा वेळ नाही मिळाला मी तुम्हाला सेंड करते ओके तर तसं लिहा तुम्ही मी आज तुम्हाला नक्की सेंड करते ठीक आहे अजून कुणाला काही प्रॉब्लेम आहे ओके 41 प्रेझेंट आहेत व्हिडिओ ऑन करा व्हिडिओ ऑन करा कुठे गेले सगळे तुमच्या बॅचचे ओके आज जे 41 प्रेझेंट आहेत ना आज जे 41 प्रेझेंट आहेत त्यांनीच मला असाइनमेंट सेंड करायची आणि त्यांनाच मार्क मिळणार 41 एकच मिनिट 24 ठीक आहे कोणाला काही प्रॉब्लेम आहे नसेल तर आपण बंद करू लेक्चर तुम्ही काय उत्तर देत नाही